वन टाइम सेटलमेंटचे 5 कोटी रुपये तिलारी प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात आले. 370 प्रकल्पग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी 1,33,500 रुपये एवढी रक्कम जमा झाली. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस यशवंत आठलेकर यांनी जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. काल संध्याकाळी माननीय जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारी अभियंता तिराळी, त्यानंतर तहसीलदार, त्याचप्रमाणे पुनर्वसन अधिकारी यांच्यासमोर झालेल्या बैठकीमध्ये तिराळी धरणग्रस्तांचे जे पैसे महासरकारने जमा केलेले आहेत तिराळी प्रकल्पाकडे, ते तात्काळ देण्याबद्दल त्यांनी सूचना केलेली होती. आणि त्याला अनुसरून आधी जठार साहेबांच्या सूचनेला अनुसरून आज जिल्हा कार्यकारी अधिकारी यांनी सदर पैसे हे 370 जणांच्या खात्यावरती ट्रान्सफर केले. त्याचप्रमाणे जी जो विषय शिल्लक राहिलेला आहे, डिस्प्यूट आहे काही ठिकाणी, काही खात्या काही जणांच्या खात्यामध्ये काही जणांच्या अर्जामध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करण्यासाठी 21 तारखेला CE आणि ED चा चार्ज असलेले सी अन्सारी साहेब यांची बैठक देशपांडे महाजन साहेबांच्या म्हणजे पाटबंधारे मंत्री महाजन साहेबांच्या सूचनेवरून त्यांना या ठिकाणी ते पाठवणार आहेत. आणि त्या बैठकीमध्ये ज्या धरणग्रस्तांचे जे काही महाराष्ट्रीय विषय असतील, मग तो पॅन कार्डचा विषय असेल, मग तो टॅक्स कापण्याचा विषय असेल, किंवा अनेक काय करायचं म्हणजे काही दाखले कोणाची चुकी झाली असतील, किंवा दाखल्यामध्ये काही कमतरता असेल, किंवा दाखल्यामध्ये जे काही त्रुटी असतील, त्या सगळ्या त्रुटी त्या दिवशी त्यांच्या समवेत थांबून त्या दूर करण्यासाठी जठारसाहेब प्रयत्नशील आहेत. आणि त्यामधून शिल्लक झालेल्या त्रुटी ज्या असतील, त्या त्रुटी दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत जठारसाहेब शिष्टमंडळाला घेऊन बसणार आहेत आणि त्याची तारीख जठारसाहेब हे डिक्लेअर करतील आणि 28 तारखेनंतर ही बैठक होईल. दरम्यान 947 जणांची यादी जी महसूल विभागानं तयार केलेली आहे, त्या 947 जणांना हे पैसे किंवा हा पैसे मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आवश्यकता लागल्यास ज्या ज्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे त्या त्या ठिकाणी छोटे कॅम्प लावूनसुद्धा त्यांच्या समजा दाखल्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्यांना जसं काय घरी बसून काय करायचं असेल तर ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील राहणार आहे. आणि जठारसाहेबाने हे निश्चित केलेलं आहे की 947 जणांची यादी जी झालेली आहे त्यातल्या एकही कमी माणूस माणसाला पैसे मिळतात म्हणे, सगळ्यांना पैसे मिळले पाहिजेत, बाकीचे 2 वाढले तरी चालतील, पण कमी कोण व्हायची गरज नाही. अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी